राजकीय सांस्कृतिक घडामोडीसाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। नमस्कार, मी मीना शिंदे, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। बहुजन क्रांती मोर्चातर्फे एनपीआर बॉयकॉट आंदोलन। आज जामनेर येथे पंचायत समिती समोर बहुजन क्रांती मोर्चा व पदाधिकारी यांच्या वतीने एनपीआर बॉयकॉट चरणबद्ध आंदोलन पुकारण्यात आले। एनपीआर द्वारा जनतेकडून संपूर्ण माहिती घेऊन जनतेने दिलेल्या माहितीवरून जर एखाद्या व्यक्तीने दिलेली माहिती अधिकृत नसल्यास त्या व्यक्तीला संदिग्ध नागरिक म्हणजेच डाऊटफुल सिटीजन घोषित केले जाईल। त्यामुळे जनतेला विविध समस्यांना सामोरे जावे लागेल अशा प्रतिक्रिया बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक राजू भाऊ खरे यांनी महाराष्ट्र जनता न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिली। आज आपण जामनेर येथील पंचायत समिती इथे आलेलो आहोत। बहुजन क्रांती मोर्चा यांच्या वतीने चरणबद्ध आंदोलन हे देशभर केले जात आहे, तर आपण त्यांच्याकडनं जाऊन घेऊया की त्याचा मुद्दा काय आहे, हे आंदोलन कशा प्रकारचं आंदोलन आहे आणि कोणत्या हेतूने हे आंदोलन जामनेर येथील बहुजन क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांनी उभारलेलं आहे। आपण बहुजन क्रांती मोर्चा देशभर चरणबद्ध आंदोलन घेत आहोत, तर ह्या आंदोलनाचा नेमका मुद्दा काय आणि पोलीस प्रशासनाने आपल्याला का म्हणून जे परमिशन नाही दिली? बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे 1 एप्रिलपासून NPR माध्यमातून जे रजिस्ट्रेशन होणार आहे, तर NPR बॉयकॉट करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हे चरणबद्ध आंदोलनाला आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्र संयोजक माननीय वामन मेश्राम साहेब यांनी या आंदोलनाची घोषणा केलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये हे चरणबद्ध आंदोलन होत आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की NPR बॉयकॉट करण्यासाठी हे चरणबद्ध आंदोलन आम्ही घोषित केलेलं आहे आणि या चरणबद्ध आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणजे 4 मार्च 2020 साडेपाचशे तहसीलमध्ये आम्ही एक दिवसीय धरणा आंदोलनाची घोषणा केलेली होती आणि याच्या संदर्भात ज्यावेळेस आम्ही जामनेर पोलीस स्टेशनला परवानगीसाठी अर्ज टाकलेला होता, तर जामनेर पोलीस स्टेशन जे PI आहेत यांनी लेखी स्वरूपात आमची ही परवानगी नाकारलेली होती। तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे की Article 19 प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे आणि लोकतंत्रामध्ये त्यांना त्यांचा मत मांडण्याचा अधिकार आहे, त्या अनुषंगाने आज आम्ही त्यांनी परवानगी नाकारलेली असताना सुद्धा आज आम्ही सर्वसाधारण क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी संवैधानिकरित्या या ठिकाणी आंदोलन घेत आहोत। तर याच्यामध्ये जो मुद्दा आहे की NPR अनुषंगाने आमच्या देशामध्ये 1 एप्रिलपासून जो NPR केला जातो आहे, कारण की NRC आणि CA सारखे जे काळा कायदा आहे, कारण की भारतीय संविधानाच्या कलम नंबर 14 हा कायदा हनन करतो आहे, कारण की भारतीय संविधानाची कलम नंबर 14 अशी सांगते की कायद्याच्या पुढे समानता असली पाहिजे। मग कायद्याच्या पुढे जर समानता असली पाहिजे आणि NRC आणि CA हा जो कायदा केंद्राने पास केलेला आहे हा कायदा संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन पास केलेला आहे, तर मागे 29 जानेवारीला आम्ही संपूर्ण भारतामध्ये 10,000 पॉईंटवर आम्ही भारत बंदचं आंदोलन यशस्वी केलं होतं। मग सरकारने आता अशी घोषणा केली की 1 एप्रिलपासून आम्ही NPR संदर्भात लोकांकडे प्रगणक पाठवून आम्ही त्याच्या संदर्भात माहिती जमा करू। मग सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आमच्या लोकांकडे, बहुजन समाजाच्या लोकांकडे तेथील प्रगणक येतील आणि प्रगणक आल्यानंतर ते त्यांच्याकडून माहिती घेतील। जे NRC आम्हाला डॉक्युमेंट द्यायचे होते तेच या NPR मुद्दे आहे। मग तेच मुद्दे जर NPR असेल आणि प्रगणक जर आमच्या लोकांकडे गेला आणि बहुजन समाजाच्या लोकांकडून जर त्यांनी इन्फॉर्मेशन घेतली आणि त्या लोकांकडे जर पुरेशी अशी माहिती नसली, तर त्या फॉर्मवरती प्रगणक हा डी लिहिणार आहे, डी म्हणजे डाऊटफुल। मग जर समाजातल्या लोकांकडे जाऊन जर प्रगणक लोक माहिती जमा करत असतील
आणि आज बहुजन समाजातील जे एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटीचे जे लोक आहे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट नाही आहे. मग प्रगणक लोक जर माहिती विचारतील आणि बहुजन समाजाच्या लोकांनी जर त्यांना माहिती दिली आणि पुरेशा प्रमाणात जर ती माहिती नसली तर त्या फॉर्मवरती तो प्रगणक डी लिहेल, डी म्हणजे डाऊटफुल लिहेल, आणि त्या फॉर्मवरती ज्या व्यक्तीची त्यांनी माहिती घेतली त्या व्यक्तीची सही घेईल, त्याचा मोबाईल नंबर घेईल आणि ती माहिती ते तहसील कार्यालयाला जमा करतील. मग तहसील कार्यालयामध्ये ज्यावेळेस तो फॉर्म जमा होईल त्या फॉर्मवरती डी म्हणजे डाऊटफुल असं लिहिलं असेल त्या व्यक्तीला लगेच नोटीस पाठवली जाणार आहे. आणि नोटीस पाठवल्या गेल्यानंतर त्यांना अशी माहिती देण्यात येईल की तुम्ही एन पी आरच्या माध्यमातून जी माहिती दिलेली होती तुमच्याकडे अपूर्ण माहिती आहे आणि तुमच्याकडे जर अपूर्ण माहिती असेल तर तुम्हाला या देशाचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागेल. म्हणजेच इथल्या बहुजन समाजाच्या लोकांकडून एन पी आरच्या माध्यमातून माहिती घ्यायची आणि त्यांच्याच विरोधामध्ये पुरावे तयार करायचे आणि त्यांच्याच विरोधामध्ये पुरावे तयार करून त्यांना त्यांच्या म्हणजे मूळच्या देशामध्ये, कारण की ते भूमिपुत्र आहेत, त्याच भूमिपुत्राला आमच्या देशामध्ये या एन पी आरच्या माध्यमातून विदेशी घोषित करण्याचं षड्यंत्र आहे. म्हणून बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून नॅशनल लेवलला आम्ही चरणबद्ध आंदोलनाची घोषणा केलेली आहे, त्याचा आज पहिला टप्पा आहे. तर आम्ही एन पी आरचा 100% बॉयकॉट करतो आहे, कारण की जे प्रगणक आमच्याकडे येणार आहेत तर आम्ही जामनेर तालुक्यात प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही एक मोल्ला कमिटी बनवणार आहेत आणि ती मोल्ला कमिटी बनवल्यानंतर आमच्या मोल्ला कमिटीचे लोक प्रगणकला कोणत्याही प्रकारची माहिती देणार नाही. आमच्या मोल्ला कमिटीचे लोक प्रगणकसोबत चर्चा करतील आणि त्यांना क्लिअर कट सांगतील की एन पी आरचा आम्ही बॉयकॉट करत आहोत. कारण की आज वर्तमान भारतामध्ये जे एस सी एस टी ओ बी सीचे लोक आहे त्यांच्या हजारो समस्या निर्माण झालेल्या आहेत. आज वर्तमान भारतामध्ये शिक्षणाच्या समस्या निर्माण झालेल्या आहे, बेरोजगारी निर्माण झालेली आहे, जी डी पी तुमचा खाली येतो आहे, अशा हजारो समस्या निर्माण झालेल्या असताना सुद्धा सरकार त्याकडे लक्ष देत नाही आणि सरकार षड्यंत्र करून इथल्या बहुजन समाजाच्या लोकांना विदेशी घोषित करण्याचं षड्यंत्र करत आहे. कारण की आम्ही बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एक आंदोलनात्मक दृष्टिकोनातून एक मेसेज दिलेला होता की या देशामध्ये जर एन आर सी झाली पाहिजे तर ते डी एन ए बेसवर झाली पाहिजे. कारण की माणूस त्याचे जे डॉक्युमेंट आहे खोटे डॉक्युमेंट बनवू शकतो पण त्याचा डी एन ए तो बदलवू शकत नाही. कारण की युरोशियामधून आलेले जे ब्राह्मणी व्यवस्थेचे लोक आहेत हे विदेशातून आलेले लोक आहेत आणि आज ब्राह्मणी व्यवस्थेचा म्हणजे ब्राह्मणाचा कब्जा संसदवर आहे. जे विदेशातून आलेले लोक आहेत, जे विदेशी आहेत, ते संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन कायदा करत आहेत आणि इथल्या मूलनिवासी लोकांना विदेशी घोषित करण्याचं षड्यंत्र त्यांचं चालू आहे. या षड्यंत्राला हाणून पाडण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आमचं 5 चरणामध्ये आंदोलन आहे आणि याचा पहिलं जे चरण आहे आज आम्ही 4 मार्चला आमचं धरणा प्रदर्शन आहे. त्याच्यानंतर 11 मार्चला आम्ही तहसील लेवलवर मोठ्या रॅलीचं आम्ही आयोजन करणार आहे. 18 मार्चला आम्ही ब्लॉक लेवलवर आम्ही धरणा प्रदर्शन करणार आहे आणि 4 मार्चचा आमचा चरण आहे 26 मार्चला आम्ही भारत बंद करणार आहे. कारण की आज वर्तमान भारतामध्ये ज्या एस सी एस टी ओ बी सीचे लोक आहे यांच्या विरोधामध्ये षड्यंत्र केलं जात आहेत, पण बहुजन समाजातील जे लोक आहेत यांना या काळ्या कायद्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती नाही आहे. म्हणून बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाजामध्ये जाऊन आम्ही जनजागृती घडवतो आहेत आणि ज्या ठिकाणी आम्ही जातो आहेत तिथे आम्ही मोल्ला कमिटी बनवतो आहेत आणि मोल्ला कमिटी बनवून आम्ही एन पी आरचा बॉयकॉट आम्ही करत आहोत. बहुजन समाजातील तमाम एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटीच्या बंधू आणि भगिनींना मी नम्र विनंती करतो की 1 एप्रिलपासून आपल्याकडे जे प्रगणक माहिती जमा करण्यासाठी येणार आहेत, माहिती विचारण्यासाठी येणार आहेत, तर तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका. कारण एन आर सीच्या संदर्भामध्ये जो नागरिकत्व सिद्ध करण्याचा जो मुद्दा आहे जर तुम्ही त्या प्रगणकला माहिती दिली आणि तुम्ही जर पुरेशी माहिती दिली नाही
किंवा तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर तिच्यावर डाऊट पूल असं लिहिलं जाईल, आणि डाऊट पूल दिल्यानंतर तुम्हाला तुमचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोर्टामध्ये जावं लागेल, आणि जर तुम्ही तुमचं नागरिकत्व सिद्ध केलं नाही तर शेवटचा पर्याय म्हणून तुम्हाला डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकलं जाईल। तर एन पी आरचा जर आम्ही बॉयकॉट केला तर सरकारकडे आमचे कोणत्याही प्रकारचा इन्फॉर्मेशन जाणार नाही, माहिती जाणार नाही। जर सरकारकडे आमची कोणत्याही प्रकारची माहिती गेली नाही तर आम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवणार नाही। म्हणून मी तमाम एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटीच्या लोकांना विनंती करतो की या एन पी आरचं आम्हाला 100% बॉयकॉट करायचं आहे, आणि प्रगणकला कोणत्याही संदर्भात आम्हाला माहिती द्यायची नाही। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की जो आदिवासी आहे, आदिवासाचा जल जमीन जंगलवर हक्क आहे। भारतीय संविधानामध्ये जे अनुसूची आणि 5 आणि 6 जे आहे, जे स्वायत्त अनुशासन आहे, तर जी जातनीय जनगणना होणार आहे तर आर एस एचचे प्रमुख मोहन भागवत यांनी अशी घोषणा केली की आदिवासी लोकांनी त्यांचा धर्म हिंदू लिहावा, कारण की आदिवासांचं स्वतंत्र असं कल्चर आहे, स्वतंत्र अशी संस्कृती आहे, आणि आदिवासांची जर स्वतंत्र अशी संस्कृती असेल, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे की आदिवासी लोकांचा धर्म हिंदू नाही, त्यांचा स्वतंत्र असं कल्चर आहे। भारतीय संविधानाची कलम नंबर 341 प्रमाणे एस सी, 342 प्रमाणे एस टी, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणून आम्हाला मान्यता मिळालेली आहे, आणि भारतीय संविधानामुळे आज आदिवासी लोकांना मोठ्या प्रमाणात हक्काधिकार बहाल झालेले आहे। पण जातीनिहाय जनगणनामध्ये आर एस एचचे मोहन भागवत यांनी सांगितलं की आदिवासींनी त्यांचा धर्म हिंदू लिहावा, जर त्यांनी त्यांचा धर्म जर हिंदू लिहिला तर आदिवासीचा कष्टमरी लॉ जो आहे तो धोक्यामध्ये येईल, आणि आदिवासींना जे भारतीय संविधानाने जे हक्क अधिकार बहाल केलेले आहे ते हक्क आणि अधिकार त्यांचे संपुष्टात येतील। म्हणून मी तमाम बहुजन समाजातील बांधवांना विनंती करतो की बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे आम्ही चरणबद्ध आंदोलन आम्ही चालवत आहेत, तर या आंदोलनाला तुम्ही मोठ्या प्रमाणात साथ सहयोग करावा, कारण की ही आमची हक्क अधिकाराची लढाई लढणारं एकमेव संघटन आमच्या भारत देशामध्ये आहे, आणि नॅशनल लेवलचं संघटन आहे। फक्त जाता जाता मी एकच नम्र विनंती करतो की एन पी आरचा आम्हाला 100% बॉयकॉट करायचा आहे, आणि आम्हाला कोणत्याही प्रकारची प्रगणक लोकांना माहिती द्यायची नाही। आज 4 मार्चच्या या धरणा आंदोलनानंतर 11 मार्चला आम्ही जामनेरमध्ये मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, तर तुम्ही बहुजन समाजाचे समाज बांधव ह्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हाल अशी आशा आणि अपेक्षा बाळगतो। धन्यवाद। बहुजन क्रांती मोर्चा राज्यघटनेची कलम नंबर 14 अशी सांगते की संसदमध्ये जोही कायदा पास होईल त्या कायद्यापुढे समानता असली पाहिजे। म्हणजे भारतामध्ये जे नागरिक राहतात आहे त्या नागरिकांना तो कायदा समान पद्धतीने लागू झाला पाहिजे। तर सी एच या प्रमाणे